भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी जी महिलाबद्दल जे शब्द काढले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही शिवाजी चौकामध्ये जोडी मारो आंदोलन आणि त्याच्या प्रतिमेवर सगळे कार्यकर्त्यांनी थुकून त्याचा अपमान करून त्या राम कदमचा हे आंदोलन आम्ही इथं केलं आहे. या महाराष्ट्रात माईसाहेब जिजाऊच्या या राज्यामध्ये महिलाला एक वेगळं स्थान आईचा दर्जा आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये राम कदमसारखे जे मस्तवान सत्तेमुळं हे भाजपचे आमदार याचपूर्वी रावसाहेब दानवेने शेतकऱ्यांची थट्टा केली, राम कदमनी आता महिलाची आणि छिंदननी छत्रपती शिवाजी महाराजाची, म्हणजे या भाजपच्या लोकाला सत्तेचा माज आलाय, तो माज चिरवण्याचं काम आम्ही आता जोडे मारो आंदोलन करून करण्यात आलं. आज आम्ही निषेधार्थ इथं आंदोलन केलेलं आहे. जे रावण कदम आहेत, कारण रामाच्या पवित्र नाव असल्यामुळे आम्ही ते पवित्र नाव इथं घेणार नाही. रावण कदम आहेत, त्यांनी आज महिलांचा घोर अपमान केलेला आहे. एक तर भाजप सरकार, भाजप मोदी साहेब म्हणतात की बेटी बचाओ बेटी बढाओ, पण त्यांचे असे कितीक नेते आहेत की वारंवार शेतकरी महिला सगळ्यांचे अपमान करत आलेले आहेत. आज ते म्हणतात की जी मुलगी जर राजकृष्ण येत नसेल तर आम्ही तिला पळवून आणून तुम्हाला देऊ. अरे तुमची मुली म्हणजे का तुमच्या बापाची जागीर आहे का की तुम्ही त्यांना पळवून आणून देणार आहे? आज कायदा काय सांगतो, समान हक्क आहे, पसंत ना पसंत हे सर्व महिलांच्या ह्याच्यावर असतं. मग तुम्ही ठरवणारे असे कोण आहात की तुम्ही म्हणता की आम्ही मुली पळवून आणून देऊ? आज तुमच्या घरची सुद्धा महिला माझ्याशी ते आदर्श आहे, पण समजा त्याच महिलेला जर कुणी असं बोललं, पळवून आणायची भाषा केली, तर तुम्ही काय करणार? आज फक्त जोडे हाणून अंगावर कुंकून त्यांचा पाण्याने अभिषेक केलेला आहे. हा पुढच्या वेळेस अभिषेक न करता स्वतः त्यांना इथं आणून खेचून त्यांच्यावर जोडे मारण्याचं काम सुद्धा माझे सर्व शिवसैनिक करतील. माझी इथं युवा